नमस्कार, मी प्रांजल. आपण पाहतात पी एम न्यूज मराठी. बातमी तर आपण पाहणार आहोत, पण त्यापूर्वी जर तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केले नसाल तर खालील सबस्क्राईबचे बटन दाबून सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. कोल्हापूर मतदारसंघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार महेंद्र शेठ थोरवे यांच्या विजयी रॅलीमध्ये मी सहभागी झालो आणि प्रचंडपणे उत्साह या परिसरातील मतदारामध्ये आणि जनतेमध्ये जाणवला. आणि म्हणून या विजयी रॅलीमध्ये सहभागी होत असताना आपण पाहिलं असेल की आज महायुतीच्या घटक पक्षाचे माझे सहकारी आरपीआयचे आमचे सहकारी नरेंद्र गायकवाड असतील, भारतीय जनता पक्षाचे आमचे सहकारी दीपक बेहरे असतील, शिवसेनेचे माझे सगळे सहकारी हनुमंत शेठ पिंगळे, बाई शिंदे, विजूभाऊ पाटील, संदीप, सुनील, सगळेच सगळ्यांच्या नावाचा उल्लेख झाला असं समजा संदेश, नरेश पाटील, विश्वनाथ पाटील, बुरक्याप्पा रायनेत, एकाला पण या कर्जत खालापूर तालुक्यामध्ये महेंद्र शेठ सोडला नाही. सगळ्यांना एका ठिकाणी आणण्याचं काम केलेलं आहे. पांगल्यानी सगळी शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचाराचं काम गेले अनेक वर्ष ही मंडळी करत होते. मध्यंतरीच्या कालावधीमध्ये एकनाथजी शिंदे साहेब यांनी निर्णय घेतल्यानंतर त्याच्यामध्ये काही दूर गेली होती, पण त्यांना या निवडणुकीच्या माध्यमातून एकत्र आणण्याचं काम महेंद्र शेठ थोरवे यांनी केलेलं आहे. कदाचित माझ्या निवडणुकीला ते जमलं नाही, परंतु महेंद्र शेठ तुम्ही ते करून दाखवलं, मी तुम्हाला मनस्वी धन्यवाद देतो. शेवट आपल्याला या संपूर्ण मतदारसंघामध्ये विकासाच्या माध्यमातून या परिसरातील नागरिकांना न्याय देण्याची भूमिका करायची. महायुतीचं सरकार या राज्यामध्ये उद्याच्या कालावधीमध्ये येणार आहे. उद्याच्या 23 तारखेचा निकाल लागल, त्यावेळेस महेंद्र शेठ या मतदारसंघातून 100% हजारोच्या फरकाने विजय होणार. पत्रकार मित्र या ठिकाणी उपस्थित आहे, त्या पत्रकार मित्राला आवर्जून सांगतो, मी माझी तिसरी निवडणूक लोकसभेची लढवली आणि माझे अंदाज बिलकुल चुकले नाही. तुमचे अंदाज चुकले असेल, कुणाचे अंदाज चुकले असतील, पण माझा अंदाज चुकला नाही. मी महेंद्र शेठला विचारलं होतं कर्जत खालापूर तालुक्यामधून किती लीड मिळेल, महेंद्र शेठनी सांगितलं 25,000 लीड मिळेल. मी सांगितलं होतं 15 ते 20 हजारांनी मी मागे राहील. बरोबर, मी का सांगितलं होतं याची कारण सांगतो. लोकसभेचं चित्र वेगळं होतं, लोकसभेला जातीय समीकरण वेगळ्या प्रकारे होतं, संविधानाचा मुद्दा होता, अल्पसंख्याचा मुद्दा होता, देशाचं एक वेगळं चित्र समोर आणण्याचं काम विरोधी पक्ष सक्सेस झालेला होता. आणि त्या माध्यमातून सांगतो, आज विधानसभेची निवडणूक ही विकासाच्या द्वारे लढतोय आम्ही. ही निवडणूक केवळ आरोप प्रत्यारोपासाठी आम्ही निवडणूक लढत नाही. या भागामध्ये महेंद्र शेठ थोरवे यांनी प्रचंड काम केले, जनमानसामध्ये गावागावामध्ये खेडोपाड्यामध्ये जाऊन स्वतःचा निधी पोचवण्याचं काम तर केलंच, परंतु प्रत्येक माणसाला न्याय देण्याची भूमिका केली. या संपूर्ण भागामध्ये असणारा गरीब असल, दीन दुबळा असल, त्याला मदत तर सातत्याने केलेली, परंतु आज निवडणुकीमध्ये चित्र देखील वेगळं आहे. कोणी समोर निवडणुकीला उभं आहे त्यांना मी आवर्जून सांगतो, उद्याच्या 23 तारखेला निकाल लागल, मी ज्योतिषी नाही, महेंद्र शेठ मोठ्या मताधिक्यानं या मतदारसंघामधून 100% विजय होणार.